बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे। याच्यासाठी मी दोन कप पीठ घेतलेलं आहे। चणा डाळीचं पीठ आहे, माझं घरचंच पीठ आहे। तुम्हाला लागलं तर तुम्ही बाहेरचं म्हणजे दळून घेऊ शकता। हे माझं घरातलं आहे, तेच मी दाखवते तुम्हाला। एक कप पिठी साखर घेतली, अर्धा कप तूप घेतलेलं आहे, आणि थोडंसं हे जायफळ घेतलेलं आहे, आणि वेलायची पावडर आहे ना, मी चाळून घेते। थोडं थोडं करून हे चाळून घ्यायचं। चाळून घेतलं म्हणजे त्यातलं सगळं निघून जातं। आणि याचे लाडू बनवण्यासाठी ना, असं रवा लाडू आणण्यासाठी शेवटपर्यंत रेसिपी पहा। तुम्हाला नक्की कसे बनवायचे तर दाखवते। अजिबात टाळूला चिकट नाही, चिकट पण नाही होते। छान चाळून घ्यायचं, आणि मग याच्यामध्ये गुठळ्या नाही राहते, भाजायला खूप हलकं जातं, सोपं। हे असं सगळं चाळून घ्यायचं आहे, बघा छान झालं। आता हे मी भाजताना तुम्हाला दाखवते कसं छान भाजायचं ते। मी कढई ठेवली गॅसवर, आणि गॅस चालू केलाय। आता आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं आहे, 2-3 चमचे। सगळे एकदम नाही टाकायचं। आता हे मी 3 चमचे टाकून घेतले, आणि हे जसं लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे। आता हे पीठ आपण त्याच्यात टाकून घेऊ, आणि गॅस बारीक ठेवायचा, गॅस फास्ट नाही ठेवायचा। व्यवस्थित हलवून घ्यायचं आपण पीठ। नेहमी बारीक गॅसवर भाजलं ना तर छान भाजल्या जातं। कमीत कमीत 15-20 मिनटं आहे ना, असं बारीक मिडियम गॅसवर ठेवायचा, आणि त्याच्यावर असं सारखं हलवत राहायचं, बंद नाही ठेवायचं, नाही तर मग अर्धं जळतं अर्धं कच्चं राहतं। नेहमी हलवत राहायचं असं सारखं, इकून एकदा उन्हातलं असं खालून घालत जायचं, तर पीठ खालतं भाजलेलं वर येतं। आणि आता अशा गुठळ्या झाल्यात ना, ह्या पण अशा त्या आपाप फुटतात, या बघा अशा दाबल्या ना तर ते तुपाचे आहे, त्या तवा जसं जसं पीठ भाजत जातं तसं तशा या गुठळ्या अशा फुटतात। आता 10 मिनटं झाली आहे बघा, मी बारीक गॅसवर छान पीठ भाजलेलं आहे। आता हे राहिलेलं तूप आहे ना, हे आपण याच्यात टाकून घ्यायचं, आणि परत असं छान हलवीत राहायचं। हे बघा आता कसं छान भाजलंय बघा। मी हे अर्धे वाटे तूप घेतले ना, त्याच्यामध्ये हे छान भाजून निघले। आता त्याला ना मी अजून 1 चमचाभर तूप टाकणार आहे। 1 चमचा टाकला ना का मग छान तूप सुटतं। आता त्याला असं सगळं भाजत आलं ना का मग टाकायचं थोडंसं। हे बघा आता मी सगळं हे करून घेते, सगळं तूप सुटणं ना आता त्याला, बघा छान पीठ ना नेहमी छान भाजल्याच्यानंतरच मागला चमचा तुपाचा टाकायचा, म्हणजे मग त्याचा छान तूप सुटतं असं। असं 20 मिनटं झाली, असं छान भाजले बघा, एवढं असं मस्त तूप सोडलं, जेवढं भाजतं ना पीठ मग तूप सोडायला सुरुवात होते, बघा आता सगळं हे झालं। आणि कम्प्लीट 20 मिनटं झाली, मी आता याला छान भाजून घेतलं आहे। आता हे रवाळ बनवण्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया दाखवते कसे बनवायचे ते। रवाळ बनवण्यासाठी मी दुधाचे ना 2 चमचे टाकणार आहे, कच्चं दूध टाकणार आहे, तापलेलं नाही आहे, थंड दूध आहे। तुम्हाला लसण दूध टाकायचं तर तुम्ही पाणी पण वापरू शकता, कारण कसं आहे ते गरम याच्यात टाकलं ना दूध फसफसतं, मग ते आपण मग रवाळ होऊन जातात असे लागले। आता हे बघा हे असं छान भाजलं आहे, 20-25 मिनटं लागली बघा मला हे पीठ भाजायला, आणि इतकं छान भाजलं आहे। आता हे मी काढून घेते, गॅस बंद करून, आणि गॅस ना मी अजिबात मोठा केला नाही, बारीक गॅसवरच सगळे असं भाजलं। आता मी गॅस बंद करते। आता हे बघा हे आपण ना काढून घेतले परातीत, आता याला ना व्यवस्थित थंड होऊन द्यायचं, आणि मग साखर टाकायची। हे बघा आता हे असं थंड, थोडंसं थंड करायचं, ते गरम पण ठेवायचं नाही, आणि लय थंड पण नाही करायचं, हे बघा। आणि मग साखर आपली छान त्याच्यामध्ये इरगळती, नाही तर लय गरम याच्यात टाकली तर साखर पण पागळून जाते। आता याच्यामध्ये मी थोडी वेलायची टाकून घेणार आहे। आणि आता ही साखर अशी थोडी थोडी करून टाकून घेणार आहे। मी तुम्हाला हाताने हे करून दाखवते। बघा असं छान मळून घेतलं। आता आपण याचे छान लाडू बांधून दाखवते मी तुम्हाला। आणि हे लाडू ना खूप रवाळ वाटतात छान, अजिबात टाळूला चिकटत नाहीत।
आता आपण जसे लागेन तसे छोटे मोठे तुम्हाला लागतील ना तसे असे लाडू बांधू शकता। एक असा छान मस्त पैकी झाला एक आणि हे असं वाटतं ना तुम्हाला पातळ झाले ते पातळ नाही आहे हे ना नंतर डब्यात असे बांधून ठेवायचे आणि डब्यात भरताना ना परत त्याला असं एक हात मारायचा मग ते असे असे सगळे गोल गोल छान होतात असे। हे बघा आपले छान लाडू आणि दोन कपाचे मस्त होतात एकदम परफेक्ट झालेले आणि हे ना ठेवताना काय करायचं थंड होऊन द्यायचं पूर्ण चांगलं थंड होऊन द्यायचं मग असं हात मारायचा आणि मग दाब्यात ठेवायचे म्हणजे एकदम गोल गोल राहतात। हे असे आपले लाडू तयार झाले बघा एक तास झाला मी पूर्ण थंड होऊन दिले एक हात मारला एवढे छान झाले बघा किती मस्त दिसतात आणि किती चमकदार झाले। नक्की तुम्ही करून बघा खाऊन बघा लाईक करायला विसरू नका। थँक्यू।